म्हज्या घरांत म्हज्या चली हें डावन सिंड्रोम जालें. म्हज्या भुरगें जर स्ट्रोंग जावूं जाय जाल्यार म्हाका कितेंय तरी हात पांय हालोवपाक जाय. हें तकलेन आयलां. सगळ्या लोकांची समज आशिल्ली की हें एक दुखणें आसा आनी तें वखदांनी बरें जातलें. टिचींग एड्स घेतले शिवाय आमच्या भुरग्यांचें शिक्षण न्हीच. कारण मी करीन तर स्मरेन, म्हजे बाय जेन्ना बालश्री अवॉर्डाक सिलेक्ट जालें न्ही, पयलें तें स्टेट लेवल, मागीर झोनल लेवल आसता आनी मागीर नॅशनल लेवल. हो आनंद म्हजो हातून मानना मावनाशिल्लो म्हणटा तसो. नमस्कार. प्रुडंटाच्या शक्ती या आयच्या विशेष कार्यावळीन तुमकां खूप खूप येवकार. भुरगीं ही फुलांसारखी नाजूक आणि कोमल असतात आणि देखूनच त्यांना देवाघरची फुलां म्हणतात. मात समाजाचा एक महत्त्वाचा भाग असपी विशेष भुरगी ही तितलीच दुर्लक्षित. आईची आमची अस्तुरी याच विशेष भुरग्यांखातीर वावुरता आणि तिने कितलीशीच वर्षा या भुरग्यांखातीर जाय तो वावर केलो असा. 21 मार्च हो जागतिक डाऊन सिंड्रोम दिस म्हणून संसारभर मनयतात. डाऊन सिंड्रोम ही अशी स्थिती जाऊन असा ज्या स्थितीन बौद्धिक आणि शारीरिक वैजकी समस्या निर्माण जाऊन भुरग्याची वाढ असा ती खंय तरी जायना आणि ताका लागून ते खंय तरी फाटी उरता. तर ह्या डाऊन सिंड्रोम भुरग्यांखातीर, किंबहुना आम्ही म्हणूया जी स्पेशल भुरगी असा त्या भुरग्यांखातीर आमची आईची अस्तुरी सविता देसाई त्यांनी जाय तो वावर केला. तर हो सगळो त्यांचा वावर, त्यांची आयस मेरेनची वाटचाल आम्ही त्यांच्याच कडल्यान अधिक स्पष्टपणान जाणून घेऊया. नमस्कार सविता ताई, तुमका आमच्या शक्ती या विशेष कार्यावळीन खूप खूप योगदान. नमस्कार धनश्री. खरें म्हणजे तुका मेळून खूप खूप बरें दिसलें, कारण 2015 पासून तू आणि हांव दोघां एकमेकाच्या कॉन्टॅक्टान आसात आणि आज तुवें म्हाका परत म्हजी याद केली. खूप खूप बरें दिसलें. सो तुझ्या ह्या कार्यावळीन तुझेंय बी म्हणजे स्वागत. थँक्यू सविता ताई. तर आमच्या ह्या आयच्या कार्यावळीक सुरवात करतना तुमचो वावर गोंयांत कोणाक खबर ना अशें जावचें ना. विशेष भुरग्यां खातीर तुम्ही जें कार्य केलां ते सगळ्यांकूच खबर असा. पण आयच्या ह्या कार्यावळीच्या निमतान परत एक फावट खंय तरी स्पेशल भुरग्यां खातीर तुम्ही जें केल्लें काम असा तें लोकांक मुखार येवचें म्हणून तुमकां आयज आमच्या ह्या विशेष कार्यावळीन आमी आमंत्रीत केलां. तर सगळ्यांत पयली सांगपाचें विचारपाचें म्हळ्यार तुमी ह्या क्षेत्रांत पावली कशी, कितें निमित्त थारलें? कित्याक जवळपास इफ आय एम नॉट रॉंग तुमी 3 दशकां जालीं ह्या क्षेत्रांत तुमचो वावर चालू आसा. सो कितें सांगतली, कशी पावली तुमी ह्या क्षेत्रांत? खरें सांगपाचें म्हणजे म्हज्या घरांत म्हज्या चली हें डाऊन सिंड्रोम जालें आणि डाऊन सिंड्रोम जाल्या नंतर कशें कितें करपाचें आणि जवळजवळ 30-35 वर्षां पयलींचो काळ, सोयी सुविधाय कांय नाशिल्ल्यो. पूण एक म्हाका खूब व्यसन म्हणटा हांव ताका, वाचपाचें व्यसन आशिल्लें. आणि तें व्यसनाक लागून कितें केरान सुद्दां चिठरो मेळ्ळो न्ही, केर काडटना हांव वाचतालें. आनी असोच एक म्हाका पुडी बांदून आयिल्लो पेपर मेळ्ळो आणि ते पेपराचेर एका स्पेशल भुरग्याची काणी ताज्या आवयन मांडिल्ली. आणि तें भुरगें तर टोटल बॅडरिडन आशिल्लें आणि तिणें कशें कशें ताज्या खातीर प्रयत्न केले. हें पळयल्या नंतर ना, हांवूय कितेंय करूं शकता म्हज्या बायच्या खातीर, हें तकलेन आयलें आणि ताका लागून हो प्रवास म्हज्या चलये लागून सुरू जालो. ते एक निमित्त सोडलें जाल्यार, तुमच्या चलीचें निमित्त सोडलें जाल्यार, स्पेशल एज्युकेशनान आपूण डिप्लोमा घेवचो, स्पेशल एज्युकेटर म्हणून खंय तरी आपूण पयलीं स्ट्रोंग जावचें जेणे करून आपले चली स्ट्रोंग जातले, अशें तुमकां कित्याक दिसलें? खंयचेंय भुरगें जातकच ताजे सगळ्यांत पयले गुरू हे ताजी आई आणि बाबा किंवा पालक, हांकां पयले गुरू मानिल्ले आसा. आणि ताका लागून इश्कोलांत सुद्दां आमी गुरू पौर्णिमे दिसा आवय बापायक ची पुजा करपाक लायता, तांचे हात पांय धुवपाक लायता. सो जें आवय शिकयता तें कायमस्वरुपी आसता. एक दुसरें, जन्मा पासून भुरगीं आमचे बरोबर आसता 24 तास. आणि ताका लागून म्हजे भुरगें जर स्ट्रोंग जावूं जाय जाल्यार म्हाका कितेंय तरी हात पांय हालोवपाक जाय. हें तकलेन आयलें. आनी वदळ हांवें तुका म्हणलें तशें की जें म्हज्या वाचनांत आयिल्लें तें आवयनूय आपले चलये खातीर असोच प्रयत्न केल्लो. आनी ताका लागून म्हाका तकलेन आयलें की हांवें कितेंय तरी करूं जाय ते शिवाय म्हज्या चली. आनी तेन्ना इतल्यो शिक्षणाच्यो सोयी सुविधा नाशिल्ल्यो.
35 वर्षां पयलीं ज्यो आज आसा त्यो हांगा नाशिल्ल्यो आनी ताका लागून म्हाका कितें तरी करूं जाय वन थींग. आनी दुसरें आमी पुण्या स्कुलां पळोवपाक गेलीं, स्पेशल स्कुलां. थंय न्ही भितर पेरंट्सांक कशींच सोडनाशिल्लीं. सो पेरंट्सांक कित्याक सोडना काय, कितें आसता हें स्पेशल एज्युकेशन, कशें शिकोवपाचें आसता ह्या भुरग्यांक. आनी आज म्हजेर जो प्रसंग आयला तो इतर 10 लोकांचेर किंवां पेरंट्सांचेर येवचो न्ही. गोंयांत कितेंय तरी तेन्ना आशिल्ल्यो स्कुलां ना न्ही, पूण खूब हाताच्या बोटाचेर मोज पळयतली म्हणपा पेक्षा सुद्दां अजुनूय कमी ताज्याकूय. आनी हो प्रसंग बाकीच्या पालकाचेर आयलो जाल्यार पालक कितें करतले. ते पेक्षा हांवेंच डिप्लोमा केलो जाल्यार म्हाकाय उपयोग जातलो, म्हज्या बायक तर एकदम 101% उपयोग जातलो. आनी तातूंतल्यान बाकीचे पालकांक म्हाका कितें तरी मार्गदर्शन करूंक मेळटलें. ह्या सगळ्या हातूंतल्यान हांव ह्या डिप्लोमाक फुडें सरलें. खंय तरी तुमकां कुतुहल निर्माण जालें की हें एज्युकेशन कशें आसता, कशें ट्रेन करपाचें भुरग्यांक, जेणे करून तुमच्या चलयेक फायदो जातलो आनी इतर जी भुरगीं आसा थंय. पण जेन्ना तुमी स्पेशल एज्युकेटर म्हणून डिग्री घेवन आयली आणि तुम्ही एज अ स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करपाक लागली, तेन्ना आपल्या चलयेक वयर काढना किंवा जी इतर भुरगीं आसा तातून तुमच्या दृष्टिकोनान एक पहिली तुम्ही एक स्पेशल चलयेची आवय आशिल्ली, मागीर तुम्ही एक स्पेशल एज्युकेटर म्हणून डिग्री घेऊन एक टीचर झाली. सो तुमच्या तुमचा दृष्टिकोन किंवा विचार करपाची पद्धत हातून किरे फरक पडलो? स्कुलान घेतले गेले नंतर किंवा स्पेशल म्हज्या बायच्या खातीर हे केले नंतर एक म्हणजे पहिलो की हे दुख सगळे लोकांची समज आशिल्ली की हें एक दुखणें आसा आनी तें वखदांनी बरें जातलें. हो एक म्हजो गैरसमज पूर्णपणे दूर जालो. एक आनी जो पर्यंत आमी भुरग्यांक हें प्रशिक्षण किंवा योग्य शिक्षण दिना तो पर्यंत ह्या भुरग्यांची इम्प्रूवमेंट जावची ना म्हणा, किंवा तो पर्यंत ही भुरगीं समाजांत स्थिर स्थावर जावपा खातीर योग्य जावची ना, हो जो समज आशिल्लो तो समज म्हजो दृढ जालो की तांकां आमी प्रशिक्षण दिवपाक जाय, तांकां आमी शाळेंत वेवस्थीत व्हरून ट्रेनिंग दिवपाक जाय. हे म्हजो दृश्टीकोन वेगळो जालो. की पयलीं म्हाका दिसतालें कितें खंयचें तरी वखद केलें म्हजें बाय बरें जातलें. खूब दोतोरां कडेन भोंवलें, म्हणजे आज सगळे पालक हें करता, ह्या दोतोरा कडेन चल त्या दोतोरा कडेन. आनी खंयचेय आवय बापायक आपलें भुरगें हें अशें जाल्लें हें एक्सेप्ट करपाक खूब कठीण, कारण हें पूर्णपणे सगळें वेगळें खेळ आसा न्ही. नॉर्मल भुरगें, सामान्य भुरगें आनी हांव ताका आतां पयलीं हांव परत शब्द बदलपाची म्हजी की शब्द वापरपाची. ह्या भुरग्यां खातीर पयलीं कितें म्हणटाली, पिशी म्हणटाली, मनी म्हणटाली, ना बाबा हांकांय बी बुद्धिमत्ता आसा, फक्त ते बुद्धिमत्तेक आमी खंय तरी फुडें व्हरपाक जाय. हो जो मुख्य म्हत्वाचो दृश्टीकोन आसा तो म्हजो बदल्लो. ताका लागून हांव अजून इश्कोलान सुद्दां सांगता की तुमचे भुरग्यांक खंयचेय तरी तुमी करमणुकीचे म्हणजे जशें म्युझीक म्हणा, ड्रामा म्हणा, हें भयंकर आवडटा आनी तांची जे बुद्धिमत्तेचो कल आसा तो वळखपाचो आनी त्या बुद्धिमत्तेन तांकां चडांत चड प्रशिक्षण दिवपाचें, हो म्हजो जो दृश्टीकोन आसा तो व्यापक जालो. तुमी आतां म्हळें की जसो ह्या भुरग्यांक पयलीं स्पेशल भुरगीं म्हणून कोण ट्रीट करिनासली, तर पिशी जावं किंवा आनी कितें तरी म्हणून एक लेबल लायताली आनी सोडून दिताली. स्कुलान आजुनूय आमी पळयता की भुरगे जर शिकपाक फाटी आसत जाल्यार तूं बाबा गड्डे म्हणून तुज्यान तूं फुडें पावचें ना, अशे शिक्षक आसा ते सरळ ताका लेबल लायता आनी ताचेर मेहनत घेवन ताका दुसऱ्या पद्दतीन शिकोवपाचें सोडून तुझ्या नशिबाचे तू म्हणून सोडून दिता. पण हे जे विशेष भुरग्यांक प्रती हो दृष्टिकोन अजूनय समाजात आम्ही पळयता, अजूनय तांका जी नॉर्मल भुरगी असा त्यांच्या बरोबर इन्क्लूड करून घेऊन ती बाबा सामान्य भुरग्यांसारखी तांकाय आम्ही संद दिवपाक जाय असं असे कोण चितना. त्या दृष्टीन तुमका कसे किती अनुभव आले? समाजात आमच्या भुरग्यांचे स्थान निर्माण करप हे भयंकर कठीण असा. आणि ताका लागून म्हाका तरी दिसता की समाजाचे प्रशिक्षण जावपाक जाय, समाजातील लोकांचे प्रशिक्षण जावपाक जाय. साधे उदाहरण दिता, कामाचे म्हणजे आमच्यो 5 ब्रँची असा इश्कोलाच्यो आणि ताका लागून हांव वेगवेगळ्या ब्रँचींनी वताले, अजूनय वता. आणि पहिली इतल्यो स्वतःच्यो गाडयो बी असनाशिल्ल्यो, स्कुला वतना सकाळी फुडें बसीन वताले आणि सीट फॉर हँडिकॅप म्हणून असता गाडयेन. आणि एक दोनूय हात नाशिल्लो मनीस अक्षरशः अजून म्हाका काटो येता तुका सांगतना, दोनूय हात नाशिल्लो मनीस बाबडो हांगच्यान सदां मडगांव वतालो आणि तो गाडयेन चडलो. गाडी खचाखच भरिल्ली, पूण जी हँडिकॅप सिटार नॉर्मल मनशां बशिल्ली, नॉर्मलूच म्हणटा हांव,
सामान्य मनसा बशिल्ली ताणी ताका कसोच उठून जागो दिवू ना आणि शेवटी माका हे करचे पडले तुम्ही अपसामान्य काय तो पहिला तुम्ही ताका तो कसो कारण दोनूय हात नाशिल्लो मनीस बसीन कसो उभो रावतलो हाजेर मागीर हांवें पेपरान लेख सुद्दां दिलो की मनशा आज मनशाक मनीसपण आसा काय ना आणि हे मनीसपण जागृत करपाची गरज आसा. आज समाज स्वीकारता पूण कितें सहानुभूती म्हणून आमच्या भुरग्यांक सहानुभूती नाका. आमच्या भुरग्यांक स्वतः सामावून घेवपाचें किंवा तांकां कामां स्थान दिवपाचें हाजेर म्हजे कडेन खूब उदाहरणां आसा. एक सादें उदाहरण सांगता. आज गव्हर्मेंटान तांकां 2% जागा राखीव आसा पूण थंयचे जे म्हणजे खरें आसा तें उलयता हातूंतल्यान कोणाकूय वायट दिसत. 2% जागा राखीव आसा. आमचे अंध भुरगे आज काही बीकॉम जावन हे जावन भायर वचून बँकांनी बँकेन मॅनेजर जाल्लो आसा आमचो लक्ष्मीकांत परब म्हणून. पूण गोंयांत तुका आमचे दोन हांव नांवां सांगना कित्याक मागीर थंय आसा तांकां त्रास जावपा नाका. वो तांकां ताणी रिझर्व कोटा म्हणून दिला पूण तांकां बसोवन दवरतात अंध लोकांक. तुमी हे कितले तुमचे हे सांग जांकां दृश्टीबातीत दोश आसा तांकां आज जवळ जवळ वर्ष जाले 6 महिने जाले बसोवन दवरतात कांयच काम दिना. ते स्वतः सांगता की आमी हे काम करू शकता आमी ते काम करू शकतात. एका मनशान तर आमच्या सांगले की ही स्किल म्हजे कडेन आसा ताणें स्वता करून दाखयले हांव कशें काम करू शकता ते. आणि तरी सुद्दां थंयच्या आजूबाजूच्या लोकांक तांचो एक्सेप्टन्स किंवा एक्सेप्ट करपाची हे ना आणि तो आमकां दृश्टीकोन बदलपाक जाय. अजून पर्यंत एक्सेप्टन्स हो खंयच्यानूच जायना. सहानुभूतीम करतात की हांव तुजेर उपकार करता की तूं असो आसा न्ही हे बाबडेपण नाका हांगा. कळ्ळें? खंय तरी संद दिवपाची संद दिता पूण कितें उपकार उपकार म्हणून गव्हर्मेंटाचो कायदो आसा म्हणून गव्हर्मेंट ते जर दवरले ना डिसेबिलिटी कोटा जर भरलो ना जाल्यार आमच्या हांगा ऑफिसान कितें येतलें वयल्यान चाबूक बसतलो आनी ताका लागून दिता पूण योग्य तें काम तांकां दिना. योग्य ते तांकां समजणूक तांकां समजून घेतले पद्दतीन योग्य ते पद्दतीन तांकां समजून घेतले वचना आणि हे थोडेशे म्हाका दृश्टीकोन बदलपाक जाय असो दिसता. ताई तुम्ही जसे सांगले आता की त्या भुरग्यांक संद दिता पण तो उपकार म्हणून किंवा ही भुरगी काय करू शकना तांचेर खंय तरी त्यांची क्रेडिबिलिटी असा ताचेर डाऊट घेतलो वता तसे करून त्यांना ट्रीट केले वता हे एक आम्ही डिफिकल्टी म्हणून आव्हान म्हणूया या क्षेत्रातले म्हणजे हो दृष्टिकोन बदलपाची गरज असा. पण असेच याच दृष्टीन उलोवपाचे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फिल्डात उतरली एक टीचर म्हणून तुम्ही डिफरंट ब्रांचेसांनी तुमच्या स्कुलाच्या काम केला. दॅट टाईम ट्रॅव्हलिंग वॉज वन ऑफ द मेन कितें म्हणटा ती डिफिकल्टी म्हणूया आव्हान म्हणूया. पण ते एक आव्हान सोडले जाल्यार आणि अशी कितें आव्हानां असली म्हणजे तुमचे स्वतःचे चली एक डाऊन सिंड्रोम असले ताका तितलोच टायम देऊन एक टीचर म्हणून तुमच्या अंडर जितली भुरगी असली ती खंय तरी तुमचीच भुरगी. एका टीचर एक टीचर जितल्या मेरेन भुरग्यांक आपले स्वतःचे भुरगे समजना तितल्या मेरेन तो तांकां तितले बरे ट्रिटमेंट किंवा तितले बऱ्या भशेन तांच्या तेंचेर काम करू शकना. सो त्या दृश्टीन घर सांबाळून परत त्या भुरग्यांच्या ग्रोथा खातीरूय कितें तरी इनोवेटीव करप हे सगळे कशे सांबाळे कितें आव्हानां आशिल्ली. खरें सांगू तुका आमची भुरगीं ही निरागस फुलां. सगळ्यांत पयलें आव्हान म्हणजे म्हजे वटेन आशिल्लें तें म्हाका टिचींग एड्स आणि अजूनही म्हाका टिचींग एड्स शिवाय भुरग्यांक शिकयलें जाल्यार खूब राग येता. टिचींग एड्स घेतले शिवाय आमच्या भुरग्यांचें शिक्षण न्हीच. कारण मी करेन तर स्मरेन जेन्ना हांव ॲक्च्युअल पार्टिसिपेशन कृतियुक्त शिक्षण म्हणटा तेन्नाच हांव कितें करतां भुरग्यां पर्यंत शिक्षण वेवस्थीत पावयतां. हें एक आशिल्लें पूण तें म्हाज्या टिचरांनी सगळें म्हाका खूब हेल्प केलें. सगळें अगदी आमच्या प्रिंसिपला पासून सगळ्यांनी आणि स्पेशली नांव घेवपाचें म्हणजे सुरवातीक म्हाका आर्ट हो म्हजो विशय नाशिल्लो तो खूब तुजो डॅव्हलप जावचो पडटा आमच्या भुरग्यांच्या खातीर. तें म्हाका पर्वतकर सर रामदास पर्वतकर हाणें म्हाका सुरवाती पासून जी कितें टिचींग एड्स लागता ती ताजे कडेन हांवें हें करप आनी विनामूल्य काही पयशे न घेता ताणें म्हाका टिचींग एड्स करून दिली. एक आनी दुसरें सगळ्यांत मोठें फ्रॉम बॉटम ऑफ द हार्ट आय एम टॅलिंग यू की एक्सेप्टन्स भुरग्यांचो. भुरगे शाळेंत हाडल्यान तर पेरंट्सांक पयलीं दिसतालें कितें की आमी ABCD शिकयतलीं कख ग गंग शिकयतलीं च च ज जय शिकयतलीं किंवां जें पुस्तकी ज्ञान आसा. पूण पुस्तकी ज्ञान हें आमच्या भुरग्यांक कांयच उपयोग ना. तांकां आमी डे टू डे जीवन मान जगपाचें
किंवा फंक्शनल ट्रेनिंग हे जर दिले जाल्यार स्पेशली हांव म्हणटा कितें की जी इंटलेक्चुअल डिसेबल्ड किंवा वेगवेगळे बुद्धिमत्तेची भुरगीं आसा तांकां मतिमंद हो शब्द आशिल्लो तो आतां कालबाह्य जाल्लो आसा ताका वेगवेगळे बुद्धिमत्तेची भुरगीं तांच्या खातीर प्रत्यक्ष कृतियुक्त शिक्षण दिले जाल्यारूच ते तांचे पर्यंत पावता हे पेरंट्सांक समजनाशिल्ले. म्हणजे तांकां पुस्तकी ज्ञान म्हजो भुरगो आमच्या शाळेन आयल्या नंतर पयली जातलो दुसरी जातलो हे पेरंट्सां मदलो जो दृश्टीकोन आसा वन थिंग आणि दुसरे एक्सेप्टन्स की म्हज्या भुरग्याक खंय तरी वेगळी बुद्धिमत्ता आसा म्हज्या भुरग्याक खंय तरी बाकीच्या पेक्षा वेगळे आसा हे पेरंट्सांक पोचोवपाक खूप कठीण जाताले आणि ते तांच्या तांकां स्विकारपाक लागपाक लावपाक की ना तुझ्या भुरग्याक हांव वेगळ्या पद्दतीन शिकयतले हा. तांकां काही काही पेरंट्स तर असे आशिल्ले की आम्ही पुस्तकी ज्ञान दिना म्हणून तांणी सुरवातीक आमच्या इश्कोलांतल्यान भुरगीं काढून सुद्दां व्हेली की ना तुमचे कडेन ही भुरगीं शिकपाक आमी असले हे शिक्षण दिवपाक धाडूना. कारण जे भुरग्याक तुका कपडे घालू येना ताका म्हाका सांग तूं अबकडे आमी तांकां जमले शिकयतातूच नो प्रॉब्लेम. आपल्या स्वताच्या जिवाच्या आवरप हे सगळ्यात महत्वाचो भाग आसा आणि ते जर जोपर्यंत करूं येना तोपर्यंत पुस्तकी ज्ञान खूप आम्ही दिले ताका सगळे धडे शिकयले किती ताजो उपयोग असा. सो पहिली भुरग्या आयल्या नंतर आम्ही हे ट्रेनिंग देतात पण हे पेरंट्सांक सांगूक पेरंट्सांक स्विकारपाक लावपाक खूप खूप कठीण आशिले आणि पेरंट्सांचो एक्सेप्टन्स पेरंट्सांक आपले भुरगे एक्सेप्ट करपाक म्हणजे स्विकारला ताणी पण ते नॉर्मल भुरग्यांक स्विकारला स्पेशल भुरगे म्हणून न्ही तांच्यात जे स्पेशल गूण असतात ते तुम्ही हेरात हे पेरंट्सां पर्यंत पावोवपाक म्हाका खूप मोठे आव्हान आशिले आणि अजूनही ते आव्हान असा म्हणजे समोर. थोडक्यात आम्ही म्हणूया आजूय खंय तरी ह्या भुरग्यांक अकॅडेमिक प्लस वोकेशनल हो तराजू असा आणि त्या तराजून अकॅडेमिक जी बाजू असा ती वयर असपाक जाय हो हट्ट पालकांचो असा. वेरएज ते भुरगे समज कुकिंगेन बेस्ट असा जाल्यार त्याची ती स्किल डेव्हलप करून त्या दृष्टीन त्याका शिक्षण देऊन त्याचे करियर घडवपाचे हाचो विचार पालक करिना तर अकॅडेमिक एज्युकेशन ताका मिळवून त्यांनी खंय तरी 10वी जावची 12वी जावची म्हणून हट्ट पालक करता आणि ते ती गजाल खंय तरी एक व्हडलें आव्हान असा आणि ती बदलपाक जाय अशें तुम्ही म्हणता. एकदम बरोबर सामकें आणि अजूनही म्हणजे हातूंत हांव खूप सक्सेसफूल जाला अशें सांगना पूण थोडो फार दृश्टीकोन बदलला की ना म्हज्या भुरग्याचे हांव म्हणटा की आज हो हेरंबा आमचो असा ताणें योगान शिक्षण घेतलां बरोबर ताच्या पालकांनी ते वळखले आणि ताका योगाचे आणि आज तो फाल्यां योगा टिचर जावं शकता म्हणजे ही केदी व्हडली हे आसा. पुस्तकी ज्ञाना बरोबर हे सुद्दां दिले हांव म्हणटा दिवं नाका अशें अजिबात ना की फाल्यां समाजाक अशें दिसू नाका की जी ही वेगवेगळे बुद्धिमत्तेची भुरगीं आसा म्हणा ऑटिझम आसा की ही येदी व्हडली टिचर आसा आणि अशें किदें उलयता. पुस्तकी ज्ञान जायच पूण ताजे बरोबर ताजे जीवनमान जगपाचे तुम्ही योग्य ती ताजी कुवत ओळखा आम्ही डिसेबिलिटी पेक्षा एबिलिटी ओळखा ताजी आणि ताका फुडें व्हरपाचो प्रयत्न करा हे अजूनही हांव सांगता पालकांक. नक्कीच सविताताई होय ही एक गजाल जर पालकांनी ॲक्सेप्ट केली तर खूप मोठा फरक जाऊ शकता असे आम्ही म्हणूया. पण तुम्ही आता इथली 3 दशकं हांव म्हणतले तुम्ही इतलो व्हडलो काळ ह्या भुरग्यांक ट्रेन करपा खातीर काम केले आणि आयजूय खंय तरी रिटायर जावन सुद्धा तुमचे ते काम चालूच असा. तुम्ही किदें म्हणटा तो स्टॉप घेऊंक ना बाबा आपण रिटायर झाली जाले आपले असे ना पण तुमचे जाता ते पर्यंत तुमचे काम चालूच असा. सो ह्या सगळ्या प्रवासान वैयक्तिक तुमच्या चलयेच्या दृष्टीन म्हणा किंवा जे तुमचे करियर झाले स्पेशल एज्युकेटर म्हणून ह्या सगळ्या प्रवासान एक अशी प्राऊड मुमेंट किंवा हा बाबा आपण जी वाट निवडली ती खरीच योग्य आशिल्ली असं किदें प्राऊड मुमेंट्स तुमकां आयले तुम्ही किदें सांगतली? अजूनही दोळ्यान म्हाका दुख येता प्राऊड म्हणजे आनंदाचे स्वरूप प्राऊड मुमेंट म्हणजे जेव्हा हांवें प्राजक्ता खातीर हे शिक्षण केले ताजी योग्य कुवत वळखली एबिलिटी वळखले आणि ताका शिकयले आणि बऱ्याच ठिकाणी वताले न्ही ते समाजान सगळे लोक ताका हे करताले की तुवें तुजे चलये कशें शिकयलें की खंय गेले नंतर थंयचे सगळे एटिकेट्स पाळप केन्नाच ते लोकांगेर गेले नंतर मी कुठे बसू अक्षरशा म्हणजे अजून लोक याद काढटा की तुजे चलये इतले सिस्टमॅटिक चलये आम्ही पळोवना. एक दुसरे शाळेतली जी हेल्पर प्रेमा मावशी असली आमच्या बरोबर म्हणजे ती रिटायर झाल्या ती सदां म्हणटाली टिचर हांवें सगळ्यांची शिशू काढली आ तुझी मात्र बायची हांवें शिशू केन्नाच काढूं ना
हो जो एक प्राऊड मोमेंट हो एक. आणि दुसरं म्हणजे बाय जेव्हा बालश्री अवॉर्डाक सिलेक्ट झालं न्ही, पहिले ते स्टेट लेवल, मागीर झोनल लेवल असता आणि मागीर नॅशनल लेवल. ताजो इतलो कारण हो आनंद म्हजो हातून मानना मावनाशिल्लो म्हणटा तसो, तितलो प्राऊड मोमेंट केन्नाच म्हज्या आयुष्यान की ना, हांव योग्य मार्गार हांवें जे सगळे म्हणजे कितें म्हणटात तशें आम्ही घरदार सोडून पुण्या रावली, पुणेच्यान मागीर परत हांगा आयली आणि ताका लागून दीस रात हांवें जे कितें मेहनत घेतली म्हणा किंवा ताज्या खातीर केलें, ताज्या खातीर बाकीच्या भुरग्यांकूय दिशा दिवपाचो प्रयत्न केलो, हातूंत हांव हो म्हाका योग्य प्राऊड मुमेंट की जी हांवें घेतले तो निर्णय बरोबर आशिल्लो असो म्हाका दिसलो. आणि बरेचशे लोक म्हाका असे विचारताले की ना तुजे चली कशें घडलें, हें पालकूच म्हजे म्हणटाले. एकदां सांगता तुका, हांगा हें आशिल्ली कितें पिकनीक आशिल्ली सहकार फार्मांत आणि थंय काजू सगळ्यांक हात दवरतात खावपाक, हें खावपाक बसता ताजे बरोबर ताजे बाकीचे फ्रेंड सर्कल. हें म्हाका एका पालकान सांगिल्लें, कारण हांव स्कुलान गेल्या नंतर ताका पूर्णपणे पालकांचेर म्हणा किंवा टिचरांचेर सोडून दितालें. आणि ते म्हणपाले कितें तुज्या चली हुशार काय म्हणपाक लागलें, आमची बाकीची भुरगीं कोण बाकीची कोण भुरगीं बशिल्लीं ताणें टक 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 करून सगळे काजू खाल्ल्यो म्हणपाले, पूण हाणें ताका दवरिल्ल्यो दोनूच काजू खाल्ल्यो. आणि ताणें बाकीच्यान सांगलें की भायर गेल्या नंतर असं खायचं नसतं, हावरट म्हणतात म्हणून. केन्ना शिकयलो तुवें तुज्या भुरग्याक कशें, म्हाका बाकीच्या पालकांनी विचारलें. आणि ही गोष्ट की म्हज्या चलयेक हांवें कशें शिकयलें, कशें ताज्यांत बदल जाले, कशें तें इतलें ट्रेन जालें, हें सगळें समाजा पर्यंत पावचें, समाजाक खंय तरी हातूंतल्यान हें मेळचें आणि हाका लागून समाजाक म्हणा किंवा पालकांक हातूंतल्यान खंय तरी दिशा मेळची आणि ताका लागून प्राजक्ताचा स्मृतीगंध खूप जणांच्या सांगण्यानुसार हांवें पुस्तक बाकीच्या सगळ्या म्हणजे पालका पर्यंत ताका कशें वाडयलें. अजून पर्यंत पालक म्हणतात की तुज्या चलये सारखें मात्र आमची भुरगीं जावची ना. हांव म्हणटा कित्याक जावची ना, तुम्ही प्रयत्न केल्यार नक्कीच जातलें. आणि हें केन्ना जाता, जेन्ना हांव म्हज्या चली खंय तरी मातशें कमी आसा, खंय तरी मातशें वेगळें आसा हें स्विकारता, तेन्नाच हें सगळें घडटा आणि तें सगळ्या पर्यंत पावचें. आणि जेन्ना भुरगें जाता ती पहिली 5 वर्सां खूप खूप कठीण असता, त्या कठीण अवस्थेतल्यान पालकांक कितें तरी दिशा मेळची म्हणून हांवें ताज्या जीवनाचेर पुस्तक बरयलें प्राजक्ताचा स्मृतीगंध. तुम्ही आता पुस्तकाचो विषय काढलो, हेका लागूनच फुडलो प्रश्न म्हळ्यार आमी खूप वर्सां पळयता विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातल्यान खंय तरी सविता देसाई हें नाव आमकां वाचपाक मेळटा. आणि तुम्ही ह्या स्पेशल भुरग्यां खातीर ही जी स्पेशल भुरगी असा तातून डिफरंट स्थिती असा, डाऊन सिंड्रोम म्हणा, ऑटिझम म्हणा, त्या प्रत्येक स्थितीविषयी सामान्य मनशाक त्याच्या भाषेन कळचे इतले सामान्य लेख तुम्ही एक सिरीज चलयली कितलीशीच वर्सां, ताचे देखील तुम्ही पुस्तक रूपात ते तुमचे लेख आयल्यात. सो तो एक है म्हणजे त्या पुस्तकाबद्दल तुम्ही किती सांगतली, सामान्य मनशाक खरेच म्हणजे जी स्पेशल भुरग्यांची आवय बापूय असा खंय तरी ती दिशाहीन असता, भुरगे आपले स्पेशल असा, जसे तुम्ही वदळ म्हटले की ह्या डॉक्टराकडल्यान त्या डॉक्टराकडे, त्या डॉक्टराकडल्यान आणि डॉक्टराकडे ही चेन चालूच उरता, पण खंय तरी आपले भुरगे किती तरी आपल्या भुरग्यांना कमी असा हे ओळखून हे मानून ती स्पेशल भुरग्यां स्पेशल स्कूल्स मेरेन येऊक खूप लेट जातात आणि खंय तरी ताचो इफेक्ट त्या भुरग्यांच्या विकासाचेर जाता. सो अशा पालकांनी पालकां खातीर तुमचे जे पुस्तक असा तुम्ही काढिल्ले ते कसे मार्गदर्शक ठरतले? असे हे पुस्तक तयार जावपा खातीर एक वृत्तपत्र, तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे खानोलकर मॅडम, तिने म्हाका प्रवृत्त केलें. तिने एक दीस फोन केलो आणि तू लेख बरोवशी. आणि खरोखर सांगता थंय आशिल्ले त्या वृत्तपत्राचे सगळे सगळे कर्मचारी म्हजे लेख सगळे छापून हाडपी थंची एक अतिशय कर्तबगार बायल हांचे हांव, आणि त्यांना ते खरें तरुण चली आशिल्ले, पूण ताणें सुद्दां हो विषय समजून घेऊन ताका योग्य ती कवरेज दिली. इतलेंच न्ही, काही आमच्या पालकांक सुद्दां ताणें पालकांचे मनोगत ते हातून छापलें. ह्या बद्दल हांव पयलीं तांकां हें करतां, तांचे उपकारी जातां. आणि दुसरें, हे लेख जी जी लोक वाचतालीं तांचे सगळ्यांचें हें आशिल्लें की सविता तूं हे लेख अशें खंयच्यान बरयता सहज सोप्या भाशेंतल्यान. एका म्हाका वाचकाचो तर असो हें आयलो की तूं डॉक्टर काय कितें, कारण तुजी माहिती अतिशय अभ्यासपूर्ण आसता. आणि हे सगळे पळयल्या नंतर बरेच वाचप्यांनी म्हाका रिक्वेस्ट केली किंवा विनंती केली म्हणा
की सविता हे जे लेख असा नी ते तुझे अतिशय सोप्या भाषेत असा, सर्वसामान्य मनशाक समजता. आणि सर्वसामान्य मनशाचे शिक्षण जर जावपा जाय ह्या सब्जेक्टाचेर विशयाचेर जाल्यार ते पेपरांतले किदें तेन्ना वाचले गेले. सो खंय तरी तुवें जर संग्रहीत केले जाल्यार ताजो समाजाक म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या लोकांक खूप उपयोग जातलो. समाजाचे शिक्षण जावपा हे विषयाचेर ताजो खूप उपयोग जातलो. आणि बऱ्याचशा वाचकांच्या विनंतीनुसार शोध आणि बोध दिव्यांगतेचे हे पुस्तक म्हणजे जवळजवळ म्हणजे माका सुद्धा आता खरे दिसना की त्यांना हा केप्या वताले शिकवपाक, पण ते करून सुद्धा जवळजवळ 200 लेख त्या वृत्तपत्राच्या हाजेमुळे म्हणजे तयार झाले म्हणा किंवा हांवें बरयले. आणि ताजो आज पहिलो भाग तयार झाला असा शोध आणि बोध दिव्यांगतेचा, आणि अजून 2 भाग येऊपचे असा. कारण म्हटले लहान लहान जेव्हा आम्ही लोकांच्या समोर पावयता त्यांना सहज वाचले होता, पण ते एदे वडले बाळ जर दिले जर ते कोणी काढतलो कोणशाक मारतलो. सो ताका लागून एक भाग पहिलो प्रदर्शित झालो असा. त्याबद्दल परत एकदा त्यांना खूप खूप धन्यवाद. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता इतली वर्षा झाली आयस फाटी वळून पळतना जी ज्या आवय बापायक ज्या पालकांक विशेष भुरगी असा जसे हांवें म्हणले की खंय तरी ती दिशाहीन जाता, सगळो त्यांचा धीर असता तो गळून पडता, खंय तरी निराश जाता की माझ्याच वाटेक असे किद्याक असे म्हणून ती निराश जाता. सो अशी आवय बापूय असा अशी पालक असा तांकां तुमचो मेसेज किदे कसे फुडें वचप ह्या भुरग्यांक घेऊन? खरें सांगू आमची भुरगीं हे पालकांक समोर खूप मोठे आव्हान असता. आणि आताच्या काळात तर किदें आता जी फुडली जनरेशन असा तांकां आव्हानां स्विकारपाची कांयच सवय नसता, कारण सगळें टू द डोर मेळटा. आमी कशें चलून स्कुलान गेलीं, वाटेर किदें जालें, पडलीं धडपडलीं, हो प्रकार आज खूब अर्थात आजची आव्हानां वेगळीं आसा. ही सगळीं डिजिटल आव्हानां असं म्हणटा हांव. सो ह्या डिजिटल आव्हानांतल्यान तांकां भायर काडून तांकां हें जें प्रत्यक्ष जें आव्हान आसा तें स्विकारपाक लावप म्हणजे खरोखर खूब मोठें एक चॅलेंज आसा. आणि ताका लागून एक म्हणजे हे जे अंधश्रद्धा आसा ताज्या फाटल्यान लागू नाकात. दुसरें आयुष्यभर करचें पडटा, कारण बऱ्योचश्यो डिग्री आसता तातूंत, मायल्ड मॉडरेट आसा तातूंत, सहजपणे भुरगीं स्विकारली वता. पूण काहींच्या बाबतींत आयुष्यभर तांचें करप सोंपना. अशे वेळार काही पालकांनी खूप पॉझिटिव्ह रित्या स्विकारलेले असा. सो देवान म्हाका हे भुरग्याची करपाची संद दिल्या, ते संधीचे हांव सोन्यात कसे रुपांतर करतले खूप कठीण असा. हे हांव सोपे म्हणना, कारण म्हजोच हांवें जो मार्ग हे केल्लो तोच म्हाका खबर असा कितलो काट्याकुट्यांनी आशिल्लो. काही वेळा आयुष्यभर काट्याकुट्याच असता, पूण त्या काट्याकुट्यांचेर फुलं फुलोवपाक लागून हांवें त्या झाडाच्या मुळार कितलें उदक घालूं जाय, किंवा जे म्हज्या घरान भुरगें जन्माक आयलां ताज्या खातीर हांव जास्तीत जास्त श्रम करतलें किंवा प्रयत्न वाळूचे कण रगडिता त्यातूनही तेल गळे. आणि खरोखर समजा सामकें सिवियर भुरगें आसलें निदान हांव ताका घरांतले घरांत ताजें जिवापुरतें करपाचें तरी तयार करतलें. ह्या खातीर काही पालकांक आयुष्यभर झगडचें पडटा, पूण तें झगडप तांणी सोडून दिवचें न्ही ताजो खंय तरी नक्कीच 101% परिणाम जातलो. आणि दुसरें जाता किदें, आमी बऱ्याचदा भुरग्यांक शिकयतना किंवा भुरग्यांक तयार करतना मिनिमम आसा तितलें दिता. एक तर आमी ताका हांव 2 हे प्रकार म्हणटा की अंडर निग्लेक्टेड असतात ते किंवा ओवर प्रोटेक्टेड असतात, म्हणजे टोटली दुर्लक्षित किंवा खूप पेंपर करप की म्हजो बाबा असो असा न्ही, म्हणजे ताका हांवें ह्यो दोनूय गोष्टी पालकांनी सोडून दिवची न्ही. आणि हातूंतल्यान सुवर्ण मध्य काढून की म्हज्या भुरग्यांक हांव जास्तीत जास्त इंडिपेंडंट करपातीर म्हज्या अख्ख्या आयुष्यान दितातूच पालक अमर्याद प्रयत्न करतात. पालकांक म्हजो सलाम खरोखर सांगता की हांव आज कडेन सल्लो म्हणून हे ना, पालकांक अमर्याद प्रयत्न करता, पूण ते प्रयत्न योग्य दिशेन जावचे. जाता किदें दिशा आमी खंयचे खंय भरकट्टा. एक सादें उदाहरण सांगतात, आमच्या इश्कोलान म्हणना हांव एक डॉक्टर हांवें पळयल्या, ती स्वता तर पूर्णपणे तिचें भुरगें टोटली सिवियर, ती स्वता तर भुरग्याक वखद दितालीच ब्रेनाच्या वाडीक. कशें आसा, म्हजो हात ना, दुसरो हात बसयलो म्हणून सुद्दां तो हात किदें म्हाज्या पयल्या हाता इतलो काम करचो ना. आतां खूब मॉडर्न टॅक्नोलॉजी आयल्या, पूण तरी सुद्दां खंय तरी आमकां कळटलें.
तसें ब्रेन तुका जेन्ना जन्मा आयल्या नंतर ब्रेनाची वाढ म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेची वाढ ही हळूहळू जाता. म्हाका दिसता 50,000 बी कोणाचे साधूचे हाणें किंवा आजे हाणें बी जाले आसत, पण म्हज्या हातूंत तरी आज हांवें जें वाचन केलां खूब केलां अशें म्हणना हांव की वाड जायना. पूण काही पालक डॉक्टर आसून सुद्दां भुरग्याक आपूण स्वता वखदां दितात आनी बाकीच्या पालकांकूय प्रेरीत करतात, पूण ताजे मुळे जाता कितें वखदांच्या फाटल्यान धांवले नंतर दिवचे न्ही, पूण ब्रेन दिवचे न्ही अशें अजिबात न्ही, पूण मेंदूच्या वाडी खातीर बुद्धिमत्तेच्या वाडी खातीर म्हज्या माहिती प्रमाण तरी खूब अशें कितें औषध ना की वखद दिल्या नंतर तें भुरगें नॉर्मल जातलें म्हणून. हांव म्हज्या भुरग्यांक आसा तशें स्विकारताच पालक, कांयच प्रश्न ना, फक्त वेगळे दिशेन तुमी वचनाकात. जे तुमचे प्रयत्न आसा ते योग्य तज्ञाचे सकल ज्यो कितें थॅरपी आसा, जें कितें स्पेशल एज्युकेशन आसा तातूंतल्यान तुमी भुरग्याक फुडें व्हरा आनी भुरग्याक ट्रेन करपाचो प्रयत्न करात. योग्य दिशेन पालकांचे प्रयत्न जावनी होच म्हजो भुरग्यांक पालकांक संदेश आसतलो. जी काही वेळा पालक अयोग्य दिशेन वता, खंयचे खंयचे वटेन साधू संतांच्या फाटल्यान लागतात ते तांणी लागचे न्ही आनी योग्य त्या दिशेन तांचे प्रयत्न जावचे हो म्हजो संदेश सगळ्या समाजाक, आनी ताका समाजान एक्सेप्ट करचें. आज फॉरेन कंट्रीन जो दृश्टीकोन आसा, डावन सिंड्रोम भुरगीं फॉरेन कंट्रीन कोण हॉटेल चलयता, कोण काउन्सलर आसा, हें सगळें म्हाका युट्यूबाचेर मेळटा, पूण भारतांत ह्या गोश्टीक खूब वेळ लागतलो. पूण पालकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाल्यार नक्कीच आज प्रथमेश दाते इंटरनॅशनल एम्बासिडर आसा, तो एक कॉलेजाची पूर्ण लायब्ररी सांभाळटा डावन सिंड्रोम आसून, एक मुंबई हॉटेल चलयता, होच आदर्श सगळ्या बाकीच्या पालकांनी घेऊन भुरग्याक आपल्या त्या पद्धतीन वाढवचे. चड लाडूय करचे न्ही, पूर्ण दुर्लक्षय करचे न्ही. खरें सांगू धनश्री, तुवें वदळ पुस्तकाचे म्हणलें, शोध आनी बोध दिव्यांगतेचं हांवें म्हणलें. हें पुस्तक हांव खरें म्हटल्यार शाळेंत जॉयन जाल्यामुळे, शाळेंत म्हाका घेतल्यामुळे खूब बरें पडलें. थंय म्हजी आमची लायब्ररी आशिल्ली आनी ती पुस्तकां म्हाका सदांच खुणयतालीं, आणि त्या पुस्तकामुळे एक आणि दुसरो हो जो म्हजो सगळो प्रवास आसा तो लोकविश्वासमुळे घडले, आणि लोकविश्वासमुळे आज हांव इतलें हांगा आसा. तांचे मॅनेजमेंटाचे, थंयचे सगळे कर्मचाऱ्यांचे आणि पालक आणि स्पेशली भुरगीं आणि हातून एक यश सांगपाचे म्हणजे म्हजे वळ तुवें प्राऊड मुमेंट म्हणलो, एक म्हज्या बायचो. आणि सदांच म्हाका दिसतालें की बाय म्हजे येदें व्हडलें प्लॅटफॉर्मार पावले नॅशनल लेवला पर्यंत, म्हणजे बाकीची भुरगीं कशी पावतली, तांतले गूण म्हाका दिसताले. खूब पालकांक हांव म्हणटालें की तूं भुरग्याक फक्त म्हजे कडेन दी, ताका फुडें कशें ट्रेन करपाचें तें हांव पळयतां म्हणून. पूण बऱ्याचदां तें पालकांक पसंत पडनाशिल्लें किंवां पालक म्हणा आपले शिवाय दवरनाशिल्ले. आणि अशेंच एकदां रिटायर जातना म्हाका भुरग्यांक कितें तरी भरघोस बक्षीस दिवपाचें आशिल्लें, आणि तें बक्षीस अरे च्या आर्ट एन हातूंतल्यान कशें हांव दितलें, आर्ट डान्स ड्रामा आणि तातूंतल्यान गीत रामायणाचेर महानाट्य ही संकल्पना सुचली, आणि त्या संकल्पनेतल्यान जे महानाट्य निर्माण झाले ते आमकां सगळ्यांक खूब खूब की म्हजे बरोबर म्हज्या चलयेचेच न्ही तर 300 भुरग्यांक हांव आज स्टेजीर प्लॅटफॉर्म दिवं शकले सगळे जगान म्हणटात तसो. तो सगळे भुरग्यांनी इतले की अहम भी किसी से कम नाही, आम्ही बी तुमचे इतलीच स्ट्रॉंग आसात, हे ताणी महानाट्यातल्यान दाखोवन दिले. आणि तो मुमेंट म्हाका एक प्राऊड मुमेंट आशिल्लो, आणि हातूंत हांव सगळे लोकविश्वासच्या लोकांचे आभार मानता, पालक मॅनेजमेंट भुरगीं खरोखर. आणि आज ह्या महानाट्याचे प्रयोग पुण्या सारख्या ठिकाणी सुद्धा 2 झाले, पूण आमकां खंयच भुरग्यांनी अडचण हाडूं ना, समाजान अडचण हाडली जायत पूण भुरग्यांनी आमकां खंयच अडचण हाडूं ना. आणि भुरग्यांच्या हातून जी कला आसा ते कलम म्हाका सगळे जगासमोर हाडपाक मेळ्ळी हो म्हाका सगळ्यात महत्वाचो प्राऊड मोमेंट आशिल्लो. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या दर्शकांक खातीर तुमचो प्रवास खूब बऱ्या रितीन खूब सुंदर तरेन मांडलो. हातूंतल्यान खंय तरी नक्कीच जी स्पेशल भुरग्यांची पालक आसा तांकां दिशा मेळटली, तांच्या विचारांक तांच्या प्रयत्नांक दिशा मेळटली अशी आमी आशा करता. आणि तुम्ही तुमचो मोलादीक वेळ आमच्या खातीर दिलो, आमच्या प्रोग्रामान आयली त्या खातीर तुमकां खूब खूब थँक्यू. तुका धनश्री धन्यवाद. आणि खरोखर डाऊन सिंड्रोम डेच्या निमित्तान सगळे समाजापर्यंत एक ह्या निमित्तान बरो संदेश पावतलो. आज समाज जागरूक आसाच,
पूण ते योग्य जागरूकपण ह्या अशा वेगवेगळ्या कार्यावळीतल्यान जातलो अशी आशा हांव व्यक्त करता. आणि परत एकदा तुमकां सगळ्यांक धन्यवाद. तर ही आशिल्ली सविता देसाई. 21 मार्च हो संसारीक डाऊन सिंड्रोम दीस म्हणून मनयतात. आयच्या ह्या दिसाक लागून सविता देसाई हांणी एक खूप बरो संदेश जी स्पेशल भुरग्यांची आवय बापूय आसा त्यांच्या खातीर दिला. तो म्हणजे तुमकां जर स्पेशल भुरगें आसा तर म्हाज्याच वाट्याक हें कित्याक असे म्हणून रडत बसपाचे सोडून तातूंतल्यान मार्ग काढून आपूण आपल्या भुरग्याक कशे त्याच्या पायार उभे करतले, कशी त्याची प्रगती करतले, त्याका फुडें काढतले हो विचार करून त्या दृश्टीन त्या दिशेन प्रयत्न केले जाल्यार खंय तरी त्या भुरग्याचे आयुष्य सफल जातले, ते आपल्या पायार उभे रावतले आणि आपल्या फाटल्यान आपल्या ह्या भुरग्याचे कितें जातले ही जी चिंता एक आवय बापायक आसा ती खंय तरी दूर जातली. तर प्रयत्न स्पेशल भुरगे आसा म्हणून ह्या डॉक्टराकडल्यान त्या डॉक्टराकडे वचून अशी चेन चालू दवरपाची सोडून खंय तरी आयज स्पेशल स्कूल्स आसा, नॉर्मल स्कुलांनी देखील रिसोर्स रूम्स आसा, ताचो खंय तरी फायदो घेऊन त्याच्या भुरग्याच्या विकासा खातीर योग्य दिशेन प्रयत्न करप खूप गरजेचे आसा. सविता देसाई हांणी आपल्या चलये खातीर जे कष्ट केले, चलयेच्या प्रगती खातीर पुण्या वचून स्पेशल स्कुलांची माहिती घेतली, कोर्स केलो आणि त्या दृष्टीन ताचो विकास करपा खातीर ते प्रयत्न करत रावली आणि खंय तरी ह्या प्रयत्नाचेच फळ म्हणून तांच्या चलयेक बालश्री पुरस्कारान सन्मानित केले गेले. सो असे प्रयत्न जर प्रत्येक स्पेशल भुरग्याच्या आवय बापायन केले तर निश्चितच खंय ना खंय तरी बदल जातलो. तर आयज हांगाच थांबुयात. फुडल्या भागान अजून एका अस्तुरे वांगडा तिचो प्रवास जाणून घेवपा खातीर बिगिनूच मेळुयात. तोपर्यंत पळत रावात प्रुडंट.